नमस्कार, सुजाता रेसिपी अँड स्टिचिंग कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण चिकन आणि पालकची मिक्स अशी भाजी पाहणार आहोत. तर चला, चिकन पालक मी कशा प्रकारे बनवलेलं आहे पाहूया. तर पालक चिकन बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पालकाची भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पालक मी चिरून घेतलेलं नाही आहे, तर पानं काढून घेतलेली आहेत त्याची मी अशा प्रकारे. तर चला आता आपण हे सर्व पानं आपण उकळून घेणार आहोत. तर पानं उकळून घेण्यासाठी मी आधीपासूनच इथं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं टोपामध्ये. तर आता आपली जी आपण तोडून घेतलेली पानं आहेत ती त्यामध्ये टाकून द्यायची आहे. एक उकळी घ्यायची आहे फक्त, ओव्हर कुक करून घ्यायची नाही आहे, फक्त थोडीशी शिजवून घ्यायची आहे. तर सर्व पालकाची पानं मी यामध्ये टाकून देणार आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी इथे पालकाची पानं उकळून घेत आहे. आणखी एक 2 ते 3 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत पानं. तर पानं आपली इथं उकळून झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि गरम पाण्यातून पानं काढून घेणार आहोत. तर गरम पाण्यातून आपण जेव्हा पालकाची पानं काढणार आहोत तर लगेच त्यामध्ये थंड पाणी टाकून द्यायचं आहे पानांवर. त्यामुळे पालकाच्या भाजीचा जो हिरवटपणा आहे तो तसाच राहतो. हे पहा, तर चला आपण याला आता काढून घेऊया आणि थंड पाण्यामध्ये टाकून देऊया. तर गरम पाणी मी यातनं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये थंड पाणी टाकून देणार आहोत. आणि पानं 5 ते 7 मिनिटं अशी सोडून द्यायची आहे, म्हणजे जो गरमपणा आहे त्यातला तो निघून जातो. तर पालकाची पानं आपली थंड झालेली आहे. हे पहा, आता आपण याला मिक्सरच्या भांड्यांमध्ये काढून घेणार आहोत. पानांचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर पानं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि आता आपण याचं वाटण करून घेणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे मी पालक मिक्सरला मऊसर वाटून घेतलेला आहे. हे पहा, तर अशा प्रकारे पालकाचं वाटण करून घ्यायचं आहे. तर आता आपण चिकन शिजवून घेणार आहोत. तर चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर चिकन शिजवण्यासाठी त्यात काय काय घालणार आहोत तुम्हाला दाखवते. तर इथे एक मोठा टॅमॅटो, थोडी कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, हे आपण यामध्ये टाकून देणार आहोत. कांदा, टॅमॅटो आणि कोथिंबीर घालून झाल्याच्या नंतर चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आपण त्यामध्ये, आणि 1 चमचा हळद. तर आता आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत. तर यात घातलेले कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, मीठ आणि हळद छान मिक्स करून घेऊयात चिकनला. तर चिकन शिजूपर्यंत आपण
वाटण करून घेणार आहोत. तर वाटण्यासाठी काय काय घेतलेलं आहे पाहूया. 7-8 मिरच्या आहेत हिरव्या, आलं आणि लसूण आहे, अख्खी विलायची, दालचिनी, चक्रीफूल, शाही जिरा आणि लवंग एकच घेतलेली आहे मी. तर आपण हे सर्व वाटून घेणार आहोत. तर हे पहा मसाल्याचं देखील आपलं वाटण मी या पद्धतीने इथे करून घेतलेलं आहे. तर चिकन आपलं इथे शिजून झालेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी घालून घेणार आहोत. तर फोडणी देण्यासाठी इथे मी टोप घेतलेलं आहे. टोपामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल तापू द्यायचं आहे. तेल आपलं इथे छान तापलेलं आहे. आता आपण जे वाटण करून घेतलेलं होतं मिरची, आलं, लसूण आणि अख्ख्या मसाल्यांचं, ते वाटण आपण त्यामध्ये आता टाकून देणार आहोत. मसाला संपूर्ण कच्चा होता आपला, तर तेलावर छान परतून घेणार आहोत आपण मसाला. मसाला छान तेलावर भाजून झालेला आहे आपला. तर आता आपण यामध्ये जो पालक मिक्सरला बारीक करून घेतलेला होता तो पालक टाकून देणार आहोत. आणि हे पहा भाजीला छान कलर आलेला आहे आपल्या. एक उकळी येऊ द्यायची आहे. तर भाजीला आपल्या उकळी आलेली आहे इथे. तर आता आपण यामध्ये चिकन जे शिजवून घेतलेलं आहे ते टाकून देणार आहोत. एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. छान रंग देखील आलेला आहे भाजीला आपल्या. पाच ते दहा मिनिटं छान उकळवून घ्यायची आहे भाजी. त्यानंतर आपली भाजी तयार आहे. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. आणि हे पहा थोडीशी घट्टसर देखील करून घेतलेली आहे तिला. तर चला भाजी आपली प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपली चिकन आणि पालकाची भाजी इथे तयार आहे. तर नक्की याप्रमाणे ट्राय करा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.